नमस्कार, मी नंदा, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दिवाळी स्पेशल ह्या व्हिडिओमध्ये गोड शंकरपाळी ही कशी बनवायची ती बघणार आहोत. योग्य मोजमापाद्वारे जर साहित्य वापरलं तर शंकरपाळी अजिबात बिघडत नाही व आपल्याला जशी हवे तशी तयार होते. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, इथे आपण दोन वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. ही एक वाटी टाकली, आणखीन एक ही वाटी. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. एक चमचा इथे इलायची पावडर टाकलेली आहे. त्यात दोन चमचे मी हे तूप टाकून घेतलेलं आहे, थोडंसं कोमट केलेलं आहे. चार चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी एक वाटी इथे साखर टाकलेली आहे, पिठी साखर. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. इथे मी दूध गरम करून घेतलेलं, एक कप घेतलेलं आहे. हे दूध गरम आहे, कोमटच करून घ्यायचे. थोडं थोडं करून चांगलं मळून घ्यायचंय. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. ह्या पद्धतीने असं पीठ मळून घ्यायचंय. आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. ह्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. एक वाटी मी इथे दूध घेतलेलं होतं. एक वाटीमधून एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे अर्धा तास झालेला आहे. हे पीठ बघा आपलं कसं मुरलेलं आहे. इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हाताला पीठ चिटकू नये म्हणून इथे मी थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे. एक गोळा असा घ्यायचा आहे. आणि थोडंसं हाताला तेल लावून लाटून घ्यायचं आहे. बेलनालाही लावायचं आहे चिटकू नये म्हणून खाली. आपण इथे पिठाचा वापर करणार नाही आहे. ह्या पद्धतीने अशी लाटून घ्यायची. जास्त जाडही लाटायचं नाही आहे आणि जास्त पातळही लाटायचं नाही. हे पहा, ह्या पद्धतीने लाटून घ्यायची पोळी. ह्या पद्धतीनं अशा ह्याच्या चकत्या तयार करायच्या. इथे तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण ही शंकरपाळ्या काढून घेऊया एका ताटात.
तेलामध्ये एक एक करून सोडून देऊया. इथे गॅस मंदच ठेवायचा आहे. फास्ट गॅस ठेवला तर ह्या करपून जातील खालून, त्याच्यामुळे मंद गॅस वळून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी तयार झालेली. ह्याच पद्धतीने मी इथे उरलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेते. इथे तुम्ही बघू शकता ह्याच प्रकारे सर्व शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती छान आलेला आहे. जरा पण अशी तेलात विरघळलेली नाही आहे. तूप आपलं बरोबर झालेलं आहे शंकरपाळीमध्ये. ह्याच पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.